भरपूर दिवस टिकणारी, खायला एकदम चटपटीत। मोठे तर खातीलच, पण लहान मुली आवडीने खातील चटपटीत कारली। जेवताना तोंडी लावण्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे, तर खायला एकदम चटपटीत अशी आहे आणि हेल्दीही आहे। चटपटीत कुरकुरीत अशी ही छान अशी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम्ही स्वागत। इथं मी कारली अशी कट करून घेतलेली आहेत, बी काढून टाकलेलं आहे आणि मीठ लावून 15 मिनटासाठी ठेवलेलं होतं। तर आता हे मिठाचं पाणी यामधलं काढून टाकायचं। ते मिठाचं पाणी काढून घेऊ। तर मिठाचं पाणी काढल्यानंतर कारली धुवून घेऊ। घेतल्यानंतर आता काढून घेऊ, पाण्यातून काढून घेतलेले आहे। भांड्यामध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये कारली टाकायची, गॅस त्यात मोठी करायची, व्यवस्थित असे परतून घ्यायचं। छान असा रंग येईपर्यंत सगळ्या बाजूने परतवलं गेलं पाहिजे। परतून घेऊ, गॅस त्यात मोठीच ठेवायची। थोडासा रंग यायला सुरुवात झाली, गॅसच्याच कमी करायची आणि कमी आचर सगळे एकसारखे असे तेलात परतून घ्यायचे। इथं हिंग घेतलेलं आहे, हिंग टाकायचं, गॅसच्याच कमीच ठेवायची। हिंग टाकल्यानंतर परतून घ्यायचं। तर थोडासा गोड आणि चिंच घेतलेली, तुम्ही या जागी लिंबाचा रस आणि साखरही टाकू शकता आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं। गॅसच्याच कमीच ठेवायची। तिथं गूळ टाकलेला वितळेपर्यंत परतून घेतलेलं, गॅस बंद करून टाकायचा। आता गॅस बंद केलेलं, यामध्ये आवडीनुसार लाल मिरचीची पूड, लाल तिखट। हे फक्त लाल तिखट आहे, यामध्ये कोणताही खडा मसाला नाही किंवा धनिया नाही। ती सुकी मिरची दळून आणलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान अशी चटपटीत कारली तयार झालेली आहेत, भरपूर दिवस टिकणारी। यामध्ये अजिबात पाणी नाही, त्यामुळे भरपूर दिवस टिकतात ही। फ्रीजमध्ये तर भरपूर आणि वरतीही चांगले 8 दिवस तरी कारली व्यवस्थित टिकतात। रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा।